आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूर येथे व्यक्तिमत्व विकास व भाषण कला प्रशिक्षण शिबिर संपन्न. कैलासवासी शिवाजी बिरनाळे सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ उपक्रम. निपाणी तालुक्यातील मांगूर येथे कैलासवासी शिवाजी बिरनाळे सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित व्यक्तिमत्व विकास शिबिर व भाषण कला प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता समारंभ नुकताच संपन्न झाला. अध्यक्षस्थानी शांताराम वराळे गुरुजी तर प्रमुख पाहुणे म्हणून मांगूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष पिंटू पाटील, युवा नेते स्वप्नील माने सरकार, ग्रामपंचायत सदस्य अण्णासो जळणे हे उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील म्हणाले, कैलासवासी शिवाजी बिरनाळे सरांनी रुजवलेला वक्तृत्वाचा वारसा त्यांच्या पश्चात रुजवण्याचं काम बिरनाळे टोपे आणि सुतार कुटुंबीय करत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. तर ग्रामपंचायत सदस्य अण्णासो जळणे यांनी मांगूर सारख्या ग्रामीण भागात अशा पद्धतीच्या प्रशिक्षणाचं आयोजन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना वाव देण्याचं काम होत असल्याचं सांगून या उपक्रमाचं कौतुक केलं. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना भाषणाची पुस्तके भेट देण्यात आली. तर बारवाडची विद्यार्थिनी प्रेरणा कांबळे यांनी शिक्षक विशाल सुतार आणि बिरनाळे सर यांचा सत्कार केला. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरी न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. कारण जे वक्ता म्हणून गेला असा की बाबा मांगूर मांगूरचा शो जिंकताना एक वेळ लावले की पाटणाचं त्याच्या नावाने स्फूर्ती जीवनाचं काम तानाजीपेक्षा म्हणण्यापेक्षा विश्वास त्याच्या सुरुवात आहे. तर मी एवढं सांगू शकतो की भाषण आपल्याला येत नाही. विश्वास कैलास शिवाजी नायकची ट्रस्टची रजिस्टर करून काय तर्फे मे महिन्यात सुट्टी असतो किंवा आता शाळेत सुट्टी असतो विद्यार्थी निर्णयाचं काम करावं त्या कमी काय कमी पडेल तर तुमच्या पाठशी भावासमान आहे म्हणून मी मजबूत समजून याचं आपल्याला परफेक्ट ज्ञान असतं पाहिजे. जसं तुम्ही तुमच्या नावाची सुरुवात करताय आपलं नाव सांगायची आवश्यकता नाही. माझ्या मतानुसार तुम्ही तुमचं नाव सांगण्यापेक्षा तुमचं झाल्यानंतर शेवटला नाव सांगा. त्याच्यामुळे काय होईल की त्या पुढे भरणाऱ्या श्रोत्यांना किंवा कोण मुलगा आहे कोण बोलायला लागला आहे त्याची क्वालिटी शेवटला समजावी. त्याचबरोबर तुम्ही जे आता घरी एखाद्या भाषणाची स्पर्धा आपल्या शाळेमध्ये असते किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतो तेव्हा तुम्ही काय करता की घरी एका रूम मध्ये जाऊन एक कागद घेऊन पाठ करत असता तेव्हा तुमच्या समोर कुणीही असतं म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनावर स्वतः बोलत असता. तसंच जेव्हा तुम्ही स्टेजवर येता तेव्हा समोर बसलेले कोणीही समोर लोकच नाहीत असं समजून तुम्ही जर बोला तर तुम्हाला कशाची भीती वाटणार नाही.